आरक्त देखील डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाढे भेतीले शून्य मंडळा हसतेच काय फिती फिधी मारुती रागवेल ना अशा मारुतीला नाही हसले मग या, या तुमच्या पोटवर हसले बर, बर 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 ती तुमची ती काय ते काय मळताय ना तुमची कणिक आधी मळा मळते ना तेल घालते मी त्याच्यावर मग काय केलं सगळं तेल सगळी सगळी तेलाची नदी वाहते होता बरोबर हातावर सावरलं म्हणून बरं आहेत माझे हाड म्हणून वाचले हा माहिती आहे माहिती आहे हाडम मजबूत आहेत ते दे टाळी म्हणून टाळी मागितली तुझ्याकडे तेव्हा कोणाचं वंगट सुजला होता टाळी दिल्यावर अरे 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 अगं ते तेल तेल पूस बघू पूस बघू होय अगं बघ वाहत इथून अरे पूस ना अहो पुसते पुसते आधीच नशीबी माझ्या अरे वा हे बर आहे चायला तेल सांडलंस तू अणवर माझ्यावर चिडतेस अगं खरं म्हणजे चिडायला हवं मी मी शंभर रुपयाचं तेल फुकट गेलाय माझं अगं असे पैसे फुकट घालवलेस तर हातात भिकेची कटोरी येईल एक दिवस आहो आहोत मुद्दाम कसं आणलं तेल प्लॅन करून अगं पण तुमच्या ब्रेकफास्ट साठीच काढत होते ना तेल भांड्यात हां बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे चुकी माझीच तसं नाही हो मग कसं तू नीट का होत नाही तेल लक्ष घालून लक्ष होतं माझ्या माझ्या मा, 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 पोटाकडे वेनळ्यासारखं वागलं ना की असंच होत गेले ना पैसे पाण्यात आपला आपल्या तेलात आहो पण हा त्यात कमावणारा मी एकटाच तू घरात राहणार वर तेल सांडणार वेंधळी कुर्ची हो हो मी वेंधळीच आहे झालं समाधान हो ना मग सोडतो वेंधळेपणा पैसे म्हणजे काय टिकल्या नाहीत तू चिक होतेस त्या पैसे कमवायला घाम गाळावा लागतो एसी मध्ये सुद्धा घाम गाळावा लागतो म्हणे नुसत्या नोटा घेऊन मोजत असतात काय 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 करतेस काय फुटफुट करतेस शंभर रुपये फुकट गेले माझे गेले ते गेलेच कष्ट करतोय ना मी तुला काय त्याचं मला काय मला काय थांबा आता मी देखील पैसे कमावून दाखवते हे 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 चॅलेंज आहे मला हा चॅलेंज हो। चॅलेंज ठीक आहे चॅलेंज तर चॅलेंज आधी कणिकमुळे कणिक पोळ्या लाट पैसे कमवायला हे लागतं मला असं तुम्ही प्रत्येक वेळेला अंडर एस्टिमेट करू नका हा माझ्या मनात तुम्ही ठेणगी टाकलेत आता आग आ, हे, 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 तेल पडलंय ना ते आगीत पुन्हा तेल पुन्हा तेल 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 काय करताय आता मी माघार घेणार नाही बोला बोला किती पैसे फुकट गेले तुमचे शंभर रुपये वन हंड्रेड रुपीज कळलं वन हंड्रेड म्हणजे एकावर दोन शून्य तेवढं मला माहिती आहे म्हटलं अरे वा छान ठरलं तर मग तू शंभर रुपये कमवाय तीस तेच काय बोलताय तुम्ही मी शंभर रुपये कमवणारच स्वतःच्या हिमतीवर आणि आणि असे तुमच्या तोंडावर फेकणारे हळू फेक दुखतो का हात हा, मलम चोळू करू का गप्पा कसा म्हंटला ना आधीच येते पैसे कमवायचेत ना तुला हो हो पैसे कमवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच बजाव ग बाई बजाव बजाव अगं हळू 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 बघ दूध सुद्धा सांडलं बजाव ग बाई हक्क बजाव पण त्यासाठी हात उगारू नको तेलाची नदी आता दुधाची नदी अरे किती नुकसान होत आहे माझी आई किती नुकसान होत आहे मी सगळी भरपाई करीन समजलं हो 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 पण तू करणार तरी काय मी मी न, 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 मी मी माझ्या बाबांचा पवित्र वारसा चालवणार बाबांचा वारसा हो ते तर बी बीएसटी ऑफिसर आहे ते तो नाही हो मग त्यांच्या लेखनाचा वारसा माझे बाबा मला नेहमी म्हणतात मिने मी तुला गडगंज बिस्टेट काही देऊ शकत नाही पण लेखनाचा वारसा तूच जतन कर दोधी नाव रोशन कर अगं पण त्यांच्याकडे आधी लेखन बिखन आहे कुठे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हा पूर्वी कधी काही प्रेमपत्रवर लिहिली असतील तेवढीच असं दे तोच वारसा बाबा नेहमी सांगतात मिने तुझ्याकडे परमेश्वराने जे बुद्धीच लेण दिले प्रतिभेच लेण दिले ते नुसतं रांधा वाडा औष्टी काढा करण्यात खर्च करू नकोस छान अग वाण्याची यादीखेरीज तू काय लिहिलायस म्हणून तुझे बाबा तुला हा 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 लेखनाचा वारसा जतन करायला सांगतायत बाबा सांगतात रोज काहीतरी लिहित राहा अगदी वाण्याची यादी झालं तरी लिही पण हात लिहिता राहायला पाहिजे लिहिता राहायला पाहिजे हा लिहिता राहायला पाहिजे वाण्याची यादी तू रोज वाण्याची यादी लिहिणार अगं मग कोण भरणार अहो नुसती यादी लिहित बसायचं ती वाण्याकडे टाकायला कुणी सांगितलंय का बरं ते जाऊ दे इथे या बघू आता आणखीन काय राहिलंय अगं माझा ब्रेकफास्ट दे पाहू आधी मला थांबा हो हां अंगाला तेल लावू दे तुमची अंगाला तेल कसं लावतेस आंघोळ झाली आहे माझी काना तेल घालूया बाई काना तेल घालूया डोक्यावर तेल थापूया बाई डोक्यावर तेल थापूया हे काय काय चाललंय ते आनंदी कावळ्यासारखं करतेस हा म्हणे अंग्याला तेल लावूया बाई अंग्याला ते लावूया शी अहो अगदीच कसे हो बा तुम्ही आता हे तेल फुकटक टाकायचं त्यापेक्षा अंगाला भासून घेऊया आणि हो कापसाने टिपून घेऊया आणि मग भांड्यात पिळूया हां हे बघा अस माझे आई मला असली टिपाटिपी पिळापिळी करायला वेळ नाही मी ऑफिसला चाललो मी ने पैसे कसे आणणार ते सांगणार तू बघालच आता मी आहे आणि माझी लेखणी आहे काय घ्या बघू नंतर मी तुम्हाला माझा लेख वाचून दाखवणार आहे काय लेख लिहिलाच देखील हां एवढ्यात हां दहा दिवसात एक लेख अहो मग काय वाटलं काय तुम्हाला मी लेख केव्हाच लिहिला पाठवला देखील पेपरात लगेच दाखवते तुम्हाला माझे बाबा नेहमी सांगतात वाण्याची यादी लिहायला शुभशी शिघ्रम म्हणून मी गेले दोन दिवस लायब्ररीत केले रेफरन्सीस गोळा केले ऊन म्हणू नका पाऊस म्हणू नका कशा कशाची पर्वा केली नाही काय सांगतेस हम्म भुकेने तहानेने भी व्याकुळ झाले होते अरे 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 पण म्हंटल त्या तेलाचे पैसे तुमच्या तोंडावर फेकल्या खरीच नाहीच घास घ्यायचा या घरात वा 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 छान 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 याला म्हणतात स्वाभिमान छान मग कधी फेकणार ते पैसे माझ्या तोंडावर लवकरच बघा बघा तरी माझा हा लेख बघू बघू फातरफोडे घराण्याचा लेखनाचा वारसा चालवणाऱ्या कुलदेपिकेच्या प्रतिभेची भरारी तरी बघूया काय लिहिलंय ते माणसाचं आयुष्य म्हणजे तीन अंकी विनोदी नाटक आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस चेष्टा करण्यातच आयुष्य घालवतो कलाश्रेष्ठ की कलावंत श्रेष्ठ या वादात न पडता कला जीवनाला किती आवश्यक आहे हे पाहायला हवं नाहीतर तिसरी घंटा कधी वाजेल आणि जीवन नाट्याचा पडदा केव्हा अरे मिने 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 हे सगळं तू तू लिहिलंस हो हो मी लिहिलंय आयुष्याच्या खोलीची उंचीची रुंदीची निरीक्षण टिपली मी आणि मग हा लेख लिहिला शेवटचा पडदा कसा आहे छान आहे सुंदर आहे खरंच मिने कुठे आहे तुझा हात आ, हात हा बघा ना हा बघा डावा नाही उजवा हात हा 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 हा, 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 हा। हाँ 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 हा 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 ज्या हातानं तू तेल इथं दूध लवडलंस त्याच हाताने तू हा अप्रतिम लेख लिहिलास आई खरंच की वाईटात चांगलं होतं ना ते असं पाहिलं कालिदास भाऊती राम गणेश गडकरी यांना आतून प्रेरणा झाली लिहायची हां मला तेलातून झाली वा 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 मी कमाल कमाल झाली आता तुझी कमाल झाली अहो कमाल तर पुढेच आहे पाहालच तुम्ही अहो हा लेख प्रसिद्ध झाल्यावर मला मानधन मिळणार किती माहित आहे नाही किती तीनशे रुपये तीनशे रुपये हा त्यानंतर मी असेच लेख लिहिणार खूप खूप तुम्ही आताच्या आता जा आणि बॉल पेन घेऊन या मग बघा मी सचिनपेक्षा देखील पुढे जाते की नाही तेंडुलकरची जिद्द बघा जिद्द ही यशाची शिडी आहे ती चढताना नीट चढा कसं वाटलं माझं वाक्य छान आहे छान आहे हो ना अहो मग नीट लिहून घ्या ना लिहून घ्या अगं पण लिहून कशाला जरा आराम करतो ना मी अहो बुद्धिमानांच्या मुखातून गळणारी शब्दरूपी माणिक मोती तुम्ही गोळा करणार नाही पुरे पुरे या। पुरे झालं कौतुक तुझं तुम्हाला अजून कल्पना नाही बघालच तुम्ही या एकाच लेखामुळे माझ्या घरापुढे प्रकाशकांची ही लाईन लागेल अच्छा ए, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा मला मला काहीतरी करपल्याचा वास येतोय असं शेजारी जळत असतील माझ्यावर जळू बसेल नुसत्या तर प्रकाशक शेवटी विचारणार मिसेस साखर दांडे आम्ही तुम्हाला दोन लाख ऍडव्हान्स देतो दोन लाख ए काहीतरी जळतंय काहीतरी जळतंय गॅसवर अगं गॅस वर काही ठेवलंयस का अय्या अय्या हो पोहे ठेवले होते मी आ, गरम करत हो जाऊ दे त्या पोह्यांचे कोळसे झाले असणार बंद करा बघू जिच्या प्रतिभेची उंची आकाशापेक्षाही उंच आहे आणि जिच्या प्रतिभेची खोली खोल आहे ती ही लेखिका कोळसे का, का वेचणार अरे अरे तिचा जन्म आहे शब्दांना पैलू पाडून त्यांचे हिरे बनवण्याचा आणि ते हिरे विकून मल्टी 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 मिलियनर होण्याचा भापरे ह अहो बघता काय असे जा ना जा हे काय मी गॅस बंद करून आलो तरी तू आपली अशीच आता दिन आतिन, दिन आतिन करेल का काय पोस्ट मध्ये होय तर कुठपर्यंत आले होते मी साहित्याच्या प्रवासात मल्टी 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 मिलियन इयर पर्यंत बरोबर बायकोच्या पैशाच्या मुद्द्यावर लक्षात ठेवता येत असू दे असू दे माझे पैसे शेवटी तुम्हालाच मिळणार म्हणा मिने मिने मी काय म्हणतो मिने तर ते हिरे मी अशा हिरे पारख्यांना देणार की आंतरराष्ट्रीय कीर्ती मी खेचून आणणार वा 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 म्हणतात ना दुनिया झुकती है हा बरोबर तुझ्या बाबतीत दुनिया को उठाने वाला चाह असं म्हणायला पाहिजे कारण तू वेगळी आगळी वेगळी ना तू म्हणून आ बरं ए बाय झाला आता आता मला खायला दे बघू भूक लागली आहे ओ oh, नो no. बिस्किट आणा आणि खा एका प्रथित यश लेखिकेला असली क्षुद्र काम सांगू नका उद्या माझं पुस्तक येईल बाजारात हे हे मानधनाचे चेक्स मिळतील अरे बापरे बाई 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 दिवस दिवस जातील तुमचे ते चेक भरायला सारखं सारखं स्लिप बुक भरा चेक टाक हां स्लिप बुक भरा हां चेक टाका असं काय हो हां तुमच्या बँकेत सगळे चेक टाकायचे की अजून एक खातं उघडूया दुसऱ्या कुठल्या तरी बँकेत आता आता जर मला खायला दिलं नाहीस ना तर हे कागद फाडून टाकीन मी आणि ही हाँ, ही, हाँ, ही शाईची धोत्या ना अशी उकडी करून अशी अरे वाटलंच होतं मला वाटलंच होतं मला तुम्ही जाणारच बायको ना नवऱ्याच्या पुढे जाते म्हटलं की नवरे असे पिसाळतात मग असे व्हायलनट होतात घ्या खा तुम्हाला काय करणार इथं लागलेली आग काय असते ती ठीक आहे ठीक आहे बाजी इथली पोटातली आग तर शेमली आता बोल आता बोल आता बरं वाटते आता मी बोलणार नाही मग कृतीत आणणार अस आणि मग तुम्ही नुसते पाहात राहा श्री किरकिरे मिनी साखर दांडे आहेत का हो हो, हो, हो मीच मिनी साखर दांडे हो का आ, या ना पण मी आपल्याला ओळखलं <laughs> नाही हो नाहीच ओळखणार कारण आपली ओळखच नाहीये म्हणजे तुम्हाला मी ओळखते हा म्हणजे बघा सूर्याला आपली ओळख द्यावी लागते का <laughs> नाही ना तसच <laughs> मी मी समजली नाही पण नाहीच समजणार कारण तुम्हाला काय मला देखील मी काय बोलते ते समजतच नाही बरं ते जाऊ दे तुम्हीच शेवटचा पडदा या लेखाच्या लेखिका का हो हो, हो मी मी ना खेळ खंडोबा मासिकाकडून आली अच्छा तुमची मुलाखत घ्यायला थोडासा वेळ आहे का तुम्हाला खरं म्हटलं तर नाही अजून दहा कादंबऱ्यांच्या असाइनमेंट्स आहेत पंचवीस लघुकथा लिहून व्हायच्या आहेत झालंच तर चुटकी उखाणे असं का हो मी परत कधी नाही नाही पुरतं ऐकून तर घ्या त्यातून मी आता वेळ देते केवळ माझ्या वाचकांसाठी बोला काय विचारायचं आहे थँक्यू हा मॅडम तुमच्या लेखनात कोल्हापुरी मिसळीचा झणझणीतपणा आहे मालवणी मटनाच तिखटपणा आहे आणि मुख्य म्हणजे व्यामिश्र भावनांचा शाही कुर्मा आहे तेव्हा आपण घरच्या घरी खानावर चालवावी किंवा पाकशास्त्रावर पुस्तक लिहावं असं न वाटता एकदम लेखणीशी खेळायची अवदसा कशी काय आठवली तुम्हाला फारच छान प्रश्न विचारला हो थँक्यू अहो माझ्या लेखनाला प्रेरणा मिळाली ना ती ते तेला कडून काय सांगता हा म्हणजे त्याच काय झालं मी सकाळी ब्रेकफास्ट करत होते तेव्हा डब्यातून तेल सांडलं अगो म्हणजे तेलाची नदीच व्हायला लागली म्हणा ना त्या ते तेलानेच तेला तेला माझ्या मनात ते लेखनाची आग पेटवली हो एक मिनिट हा पण कुठचं तेल हो खोबरेल पाम तेल मोहरीचं तेल घासलेट पेट्रोल शेंगदाणाचं तेल सूर्यफुलाचं तेल सरसूचं तेल करडईचं तेल की आकाश माक्याच तेल <laughs> कुठलंही तेल घ्या हो हाँ? नाही तरी मिश्र तेल घेतली ना तरी सुद्धा चालते हो आग महत्वाची ती एकदा लागली ना की कुठल्याही आगीचा बॉम्बती लेखनाची आग विझवू शकत नाही <laughs> बरोबर पण हा शेवटचा पडदा लेख म्हणजे तुमच्या साहित्यातील योगदानाचा शेवटचा पडदा म्हणायचा का अहो माझी सुरुवातच झालीय शेवटच्या पडद्याने या साहित्य क्षेत्रात अजून खूप खूप सेवा करायची मला हाँ, हाँ। मला असं विचारायचं होतं तुम्हाला संसार सांभाळून हो अहो अहो एवढं माझ्या कुंकुवाच्या धन्याला पण मी मदतीला घेते ना काय सांगता <laughs> हो परवाच मी भाजी चिरत होते ते हा ते मला एकाएकी असं मळमळायला मल लागल ला ला। ऐग हा म्हटलं मला काहीतरी लिहायलाच ताबडतोब मी कागद घेऊन पेन घेऊन लिहायला बसले मग भाजी चिरली माझ्या मंगळसूत्राच्या मालकाने वाजी होती अरे वा वा तुम्ही नुसतं गद्य लेखन करता कि कवितेच्या प्रांतातही बागडण्याचा विचार आहे तुमचा विचार अहो तिथे देखील माझा धागडदिंग सुरू झालाय काय सांगता ऐका माझ्या हायकूज पावसाची थंडी हलव्यावर आला काटा एक तीळ आई म्हणते सात जणात वाटा वा वा सात का सतरा जणात अशी वाटणी करते गालावरचा तिळबाई त्यांच्यामध्येच वाटते सुंदर अति सुंदर दुसरा वाचाल का प्लीज हो वाच ना वाच हो। ना आमटीला फोडणी देता देता हायकू करू म्हटलं तापलेली पळी हाताला लागून हाय हाय म्हंटल हाय <laughs> हाय छानच चा। पण मॅडम परदेशात तुमच्या साहित्याचा सा झेंडा फडकला <laughs> की अजून अहो पुढच्याच आठवड्यात की नाही मी पॅरिसला चालले काव्य वाचन करायला काय सांगता <laughs> <नंदना>, अभिनंदन अभिनंदन <laughs> थँक्स जरा जपून हा तिथे म्हणे लोक भलतेच रसिक असतात अस सुंदर तरुण स्त्री दिसली कि तिथले पुरुष गळ्यातच पडतात म्हणे हो। गळ्यात पडतात तरी कसे त्यात काय असे गळ्यात पडतात ते मिठीच लक्षात ठेवा बरे काय उघडतय अहो सोडा तिला अहो उद्या प्रेस मध्ये भलता छापून येईल ना सगळं हे मिने अगं बस टॅब ओरडतेस काय काय झोप मिने हे बघ हे पत्र आलं आलंय तेव्हाच कुरिअर न आता आलाय अगं कुरियर ना बघू बघू आय झालं अहो माझा लेख छापून आलाय बंडलबाज पेपरात काय सांगते शिवाय उत्कृष्ट लेखनाचं बक्षिसही मिळालंय एक हजार रुपयांचं काय बोलतेस काय आणि एक सर्टिफिकेट पण मिळणार अच्छा पुढच्या आठवड्यात बक्षीस समारंभ आहे ना तिथे बघू बघू काय वा 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 मी ने वा काँग्रेसुलेशनचं काँग्रेसुलेशन हे काय करता कुठेतरी बघेल हो ना अगं कोण बघणार मी आता असंच लिहित राहा असच लिहित राहा हो बाई आणि माझं पहिलं पुस्तक मी तुम्हाला अर्पण करीन काय सांगतेस काय पण काय हो हां जिवंतपणे अर्पण करतात ना ते नक्की माहित नाही बुवा मला या 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 वेनी या भेंडे या अहो मीना वेणी म्हणे तुमचा लेख छापून आलाय ले पेपरात आ, 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 हो ना हो आलाय काय हो काय पद्धत असते लेख छापून आणण्याची शंभर रुपये लावले होते का लेखाला नाही म्हटलं मलाही पाठवायची हो कथा हे पहा असला खोटेपणा करणारी मी नाही बरं का मी स्वतःच्या हिमतीवर काट्याची वाट तुडवली डोंगर चढले तर झालं हळूहळू डोंगर चढताना हळू चढावा तर मी मी लेखनाच्या आगीत भाजले म्हणून बक्षीस मिळाले अय्या मला वाटलं विनावणी उच्चीचा गुरु महाराज असेल तुमच्या पत्रिकेत किंवा म्हटलं जरा चांगल्या दिसत आहे तेव्हा संपादक भुलला असेल एखादा <coughs> मी स्वतः नाही गेले बरं लेख द्यायला कुरिअरने पाठवला भेंडेवेनी लिहिणं ही उर्मी आहे इथे इथे उफाळून येत ना तेव्हा लिहिणं होत सोपं नाही ते सध्या तुम्ही माझी लेख वाचा बरं आणि मग लिहायचं बघा ना इतर गोष्टी खूप आहेत करण्यासारख्या शंकरपाळे करा वडे बनवा लाडू वळा गोधड्या शिवा पण खरं सांगू रागव नका लेखनाच्या प्रतिभेचं लेणं लिहून माझ्यासारखी एखादीच जन्माला येते कसं करायचं ते सांगू शकेन मी पण लेख कसा लिहायचा हे कस सांगता येईल लेखिका साखर दंडे आहेत का हो या 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 बसा या yeah, मिनी साखर दांडे असं नमस्कार मी इंदिरा गरसोळे <laughs> <laughs> पाणी घ्या पाणी घ्या पाणी oh, प्या पाणी oh, प्या oh, पाणी थँक oh, आता वयोमानानुसार हे पुढच्या महिन्यात सत्याहत्तर पुरी करणार मी छान पण आपला परिचय नाही कळला नावावरून देखील नाही ओळखलत का नाही मीच ती फक्त तुझ्यासाठी या नाटकाची लेखिका का नाटक <laughs> <laughs> मुद्दा मिनिताईंचा लेख वाचून अभिनंदन करायला आले अगदी आपण इथे आलात माझं घर अगदी पावन झालं हो आईलत भेंडे बहिणी एवढी मोठी लेखिका पण स्वतः आल्यात माझ्या घरी तुमचा तो शेवटचा पडदा तुम्ही मला आहो जाऊ म्हणू नका हो तुम्ही मला माझ्या आजीसारख्या एकेरी नावाने हाक मारा सरळ आणि हो भेंडे बहिणी लेख कसा लिहायचा ना ते यांनाच विचारा की नाही आजी आजी अहो काकी तरी म्हणा एकदम काकी की काकी आमच्या नमस्कार बहिणी मला विचारतायत लेख कसा लिहायचा आता वाऱ्याला का सांगता येईल कस झुळझुळायचं नाही नाही ताऱ्याला का सांगता येईल कसं लुकलुकायचं चकोर कधी सांगेल का कस झुरझुरायचं बरोबर आणि नदी कधी सांगेल का मिलन कस करायचं छान छान तेव्हा तुला तो लेख कसा लिहिला हे विचारायलाच नको <laughs> पण लेख फारच सुंदर उतरला बरं का मीनाताई थँक्यू तुमच्यासारखी एवढी प्रतिभाशाली सुप्रसिद्ध <laughs> पुरे पुरे <laughs> चहा करू का आधी अगे नको मग गोड शिरा करते अगे कशा माला हो म्हणजे माझ्या लेखाला कॉफी हो। आणू का छान छान इंदिराबाई मला देखील वाटतय तुम्ही मार्गदर्शन कराल ना आ, आ, हा, हा। मार्ग करा हो, हो करीत की पण मी ती तू हा लेख कुठल्या प्रेरणेनं लिहिलास आणि कसा लिहिलास त्याचं काय झालं काकी अहो तेल सांडून फुकट गेलं बरं हे म्हणाले तेलाचे पैसे भरून द्या आधी म्हंटल आत्ता लिहिते लेख आणि देते तुमचे पैसे वा छान छान अशी चिद्द हवी पुढे आता लेखन करायचं तर आधी खूप वाचन हवं हो आणि असं आव्हान हवं बरोबर ना काकी अगदी बरोबर अगदी बरोबर <laughs> पण नुसतं वाचून उपयोग नाही ते वाचलेलं हळूद चोरताही आलं पाहिजे काय अग नकल करणे केलीये अक्कल चाय असं बघ खरी गुलाबाची फुलं मिळतात दहा रुपयाला तर कृत्रिम फुलं घ्यायला तुला पन्नास रुपये मोजावे लागतात आता मला सांग खरा भिकारी बिचारा रस्त्यावर बसून भीक मागतो पण भिकाऱ्याचा अभिनय करणारा नट बंगल्यात राहतो आणि इम्पोर्टेड गाडी मधून फिरतो फिरू <coughs> दे ना त्याला आपला काय संबंध अगं नाही कसा अग दुनिया नकल करणे वालो सलाम करती है <coughs> म्हणून साहित्य चोरताना किंवा नकल करताना बदल करायला हवा थोडासा युक्ती वापरायला हवी <coughs> कळलं का तुला आ, हो, हो। आ, काकी आ, हे सगळं तुम्ही आताच कशाला सांगताय आम्हाला या उमळणाऱ्या लेखिकेला हिंट्स देते बाबा कधी कधी हे संपादक पण सावटपणा करतात तसाच आवडपणा नाही बर तसाच आवडपणा नाही <laughs> अग लेखाच्या खाली लेखिकेच नाव छापायला विसरतात संपादक कधी कधी होय मग नंतरच्या मासिकात मग दिलगिरी व्यक्त करून नाव छापतात ते खरंय सगळं पण मी म्हणते आज एवढा आनंदाचा दिवस माझा लेख छापून आलाय मला बक्षीस आहे मग या चोरा चोरीच्या गोष्टी कशाला कशाला काय कशाला कारण तो शेवटचा पडदा हा लेख माझा आहे कळलं